राहुल कर्नाल मुंबईतील नाईट लाईफ गँगचा सदस्य, महाराष्ट्र विकणाऱ्यांसमोर कधी महाराष्ट्र झुकणार नाही असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय. महाराष्ट्र विकणाऱ्यांसमोर कधी महाराष्ट्र झुकणार नाही आमदार नितेश राणे आरोप केलेला आहे. हर्बल हुक्का राहुल कर्नाल यांचे आहे, एक रेस्टॉरंट राहुल कर्नाल आहे, नाईट लाईफचा एक हा एक सदस्य आहे. संध्याकाळी 7 नंतर तो कुणासोबत असतो, का त्याला शिर्डी ट्रस्टवर पाठवलं, राहुल कर्नाल यांच्याकडे नेमका कुणाचा पैसा आहे याचा तपास झाला पाहिजे. नाईट लाईफ चालवायची आणि म्हणायचं महाराष्ट्र झुकणार नाही, हे महाराष्ट्र विकणारे आहेत असा घणाघाती आरोप आमदार निलेश राणे यांनी केलेला आहे. ते म्हणजे महाराष्ट्र असं कुठून आलेलं आहे, ते म्हणजे नाईट लाईफ गँग हे आम्ही समजू शकतो, पेंग्विन गँग पर्यंत समजू शकतो. महाराष्ट्र एवढा मोठा शब्द काढायसाठी फार ताकद लागते, तोंड उघडायला लागतं, आवाज लागतो. दिल्लीने आक्रमण म्हणून मी म्हणून परत परत बोलतो, महाराष्ट्र विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधी झुकणार नाही. पदवी रेड पडतायत, संजय राऊत असतील किंवा आत्ता हे असतील, मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा सगळा मुद्दा याला जोडला जातोय. राहुल कर्नाल काय मराठी आहे का? राहुल कर्नालचं जरा सर्टिफिकेट दाखवा मला पण कळून दे. कर्नाल नावाचा कधीपासून मराठी व्हायला लागला? माझ्या हिशोबाने तो सिंधी समाजाचा आहे, मग कुठून मराठी आला इथे? आणि श्रीमंत मग मराठी माणसाला करायचं होतं ना. महानगरपालिकेचे टेंडर असो, बीएमसीचे टेंडर असो, कधी गोम्स, कधी कर्नाल, कधी मोरिया, या नावाच्या लोकांना कसे भेटत होते? संजय राऊत आज 4 वाजता एक पत्रकार परिषद घेत आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचा दावा आहे की कोण महत्व देतो त्या पत्रकार परिषद, तुम्ही पण दाखवू नका हो, ते टीआरपी कमी होतील. राणे साहेब हिंदीमध्ये सांगा की ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.